महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, मी ज्योती गर्जा, महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। पाहूयात आजच्या काही ठळक बातम्या। राज्यात गोवंशी हत्येवर बंदी असूनही पुन्हा राज्यात 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। गोहत्या केल्याच्या आरोपावरून मालेगाव पोलिसांनी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला। आसिफ तलाटी, हमीद आणि रशीद अशी या 3 जणांची नावे आहेत। गोहत्या प्रतिबंधक कायद्यातील कलम 5 आणि 9 आधारे या 3 जणांवरून गुन्हा दाखल करण्यात आला। हे 3 सध्या फरार आहेत। त्याबाबत नाशिकचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील कळसाने म्हणाले, आम्ही 150 किलोग्राम गोमांस घटनास्थळावरून जप्त केले। 3 आरोपींनी 1 गाय आणली असून बंद दुकानात तिला कापण्यात आल्याची माहिती आम्हाला खबऱ्यांकडून मिळाली होती। यानंतर आमच्या पथकाने लगेचच घटनास्थळी छापा टाकला, मात्र आम्ही पोहोचण्याआधीच आरोपी पळून गेले होते। एसटी महामंडळाकडून राज्य शासनाला विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात। या सवलतीपोटी 481 कोटी रुपये रक्कम शासनाकडून एसटीला येणं बाकी होतं। यातील 319 कोटी 45 लाख रुपये एसटीला देण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। एसटी महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, अंध आणि अपंग, स्वातंत्र्य सैनिक यांसह 24 प्रकारच्या विविध सवलती दिल्या जातात। या सवलती दिल्यामुळे महामंडळावर मोठा आर्थिक बोजा पडतो। सवलती दिल्यामुळे 1386 कोटी रुपये शासनाकडून एसटीला देणं होतं, मात्र 2014 ते 2015 यामध्ये प्रथम 500 कोटी, यानंतर 405 कोटी रुपये रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि ही रक्कम ही अदा करण्यात आली। उर्वरित 481 कोटी रुपये शासन कडून येणं बाकी होतं। आता आणखी 391 कोटी 45 लाख रुपये एसटीला देण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। यामुळे आणखी फक्त 89 कोटी 55 लाख रुपये शासनाकडून येणं असल्याचं एसटी महामंडळाकडून सांगण्यात आलंय। पुणे जिल्ह्यामध्ये 709 ग्रामपंचायत निवडणुका होणार असून 22 एप्रिलला मतदान झाल्यावर लगेच मतमोजणी सुरू होणार आहे। या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। यंदा पहिल्यांदाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका लोकसभा आणि विधानसभेच्या धर्तीवर होणार आहेत अशी माहिती ग्रामपंचायत निवडणूक समन्वय अधिकारी दत्तात्रय कविताके यांनी पत्रकार परिषदेत दिली। जिल्ह्यातील 709 ग्रामपंचायतीची प्रभाग रचना आणि आरक्षणाबाबतची कार्यवाही यापूर्वीच पूर्ण झालेली आहे। प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी 14 मार्चला प्रसिद्ध करण्यात आली आहे। 800 मतदारांसाठी 1 मतदान केंद्राची रचना करण्यात आली आहे। या निवडणुकीसाठी 16,000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे। मतदान यंत्राद्वारे मतदान होणार असल्याने त्यासाठी 6,597 बॅलेट युनिट आणि 7,113 कंट्रोल युनिट राज्य निवडणूक आयोगाकडून उपलब्ध होणार आहेत। नकाराधिकार बटणांची व्यवस्थाही त्यात असणार आहे। भारतीय नौदलाच्या विमानाला मंगळवारी गोव्याजवळ अपघात झाला होता, त्यामधील काही अधिकारी बेपत्ता झाले। ही दुर्घटना कशी घडली असा प्रश्न निर्माण झाला असून नौदलाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत। गस्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या डॉनियर विमानात वैमानिकानं स्वबचावासाठी लाईफ जॅकेट असते आणि आपत्कालीन स्थितीत विमान पाण्यावर उतरवलं जातं, तेव्हा ते या लाईफ जॅकेटच्या आधारे तरंगू शकतात। विमानातील लाल दिव्यांची इशारा यंत्रणाही लगेच कार्यान्वित होते तशी ती झाली होती असं संरक्षण दलाच्या प्रवक्त्यांचं म्हणणं आहे। रडारवरून संपर्क तुटला तेव्हाच हे विमान कोसळले असल्याचा संभव आहे। हे विमान 500 फूट उंचीवर अगदी समुद्रालगत मदत आणि बचाव कार्याचा सराव करत असताना ही दुर्घटना घडली असावी अशी शक्यता आहे। या परिस्थितीत नौसैनिकांना बचावासाठी फार वेळ मिळाला नसणार असंही सांगण्यात येत आहे। पालघर रेल्वे स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गांधीनगरमधील 45 झोपडपट्टीवासियांना वेस्टर्न रेल्वे कॉरिडॉर मार्गच्या वतीने झोपडपट्टी हटवण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत। या 30 तारखेपर्यंत झोपडपट्टी उठवा, अन्यथा कारवाईला सामोरे जावं लागेल असं शासनाकडून सांगण्यात आलंय। तर आम्हाला पैसे न देता त्या बदल्यात जागा उपलब्ध करून द्या अशी मागणी गांधीनगर मधील रहिवासी करत आहेत। या संदर्भात पालघर जिल्हा अधिकाऱ्यांकडे निवेदनही देण्यात आलं। वर्षीपर्यंत तिथे राहतो, आम्ही लहान होते, आमचे आई बापण लहान होते, तेव्हापासून आम्ही तिथेच राहतो। आता आम्हाला अचानक नोटीस आली तर आम्ही काय करू, त्याच्यासाठी आम्ही पंडासाहेब यांच्याकडे आम्ही आलो आहे। त्यांची अशी आमची विनंती आहे की तुम्ही निमकर मॅडम हे जेवढे आहे जे सर्व कार्यकर्ते यांच्याकडे आमची एकच विनंती आहे की आम्हाला घरच्याबद्दल आम्हाला घर पाहिजे, पैसे आम्हाला पाहिजे नाही, पैसे घेऊन आम्ही काय करणार। पालघर पूर्व येथील गांधीनगरमधील 45 झोपडपट्टीवासियांना नोटिसा मिळालेल्या आहेत आणि त्यांना आपली गेली 40 वर्षापासून ज्या घरी राहत आहेत ते घर त्यांना सोडायला सांगितलेलं आहे। त्या
बदल्यात माननीय भूसंपादक अधिकाऱ्यांनी त्यांना अतिशय तुटपुंजी अशी रक्कम देऊ केलेली आहे. गांधीनगरच्या रहिवाशांचा पूर्णपणे ह्याला विरोध आहे आणि ते म्हणा त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत त्यांना त्यांची हक्काची घरं किंवा जागा मिळत नाही तोपर्यंत ती घरं सोडायला ते तयार नाहीत आणि जर अशी जबरदस्ती झाली तर सरळ रेल्वे स्टेशनवर येऊन ते आपल्या झोपड्या तिकडे टाकतील. अतिशय प्रक्षोभक असा हा प्रश्न आहे पालघर जिल्ह्याला उद्भवलेला. पालघर स्टेशनच्या अगदी बाजूला असलेल्या या गांधीनगरमध्ये या संदर्भात पश्चिम बंगालमधील 18 वर्षीय नंदवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबईमधून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांच्या सहकार्याने त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांच्या सहकार्याने त्या आरोपीला ताब्यात घेतलंय. पश्चिम बंगालमधील रणाघाट विभागातील स्थानिक कॉन्व्हेंट स्कूलमध्ये चोरी करण्यास आलेल्या दरोडेखोरांनी नंदवर सामूहिक बलात्कार केला होता. त्यापैकी एकाला अटक करण्यात आली असून त्या आरोपीचे सिकंदर शेख उर्फ सलीम असे नाव आहे. नागपाडामध्ये त्याच्या मित्राच्या घरातून त्याला अटक करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया म्हणाले की पश्चिम बंगालच्या पोलिसांकडे आरोपी संबंधित माहिती होती, ती त्यांनी आमच्याकडे देऊन आमच्या मदतीची मागणी केली. त्यांना आवश्यक ती मदत देण्यात आली आहे. नागपाडामधून एकाला अटक करण्यात आली असून त्याला घेऊन पश्चिम बंगालचे अधिकारी रवाना झालेत. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या घटनेची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिलेत. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 6 वर्षाच्या मुलीला सापाने दंश केल्याची घटना घडली आहे. लहान मुलीच्या जीवावर बेतणाऱ्या या प्रकाराने मंदिरातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणा उघडकीस आलाय. मात्र सध्या या मुलीची प्रकृती ठीक आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी सध्या भाविकांची गर्दी आहे. मूळचे बिहारचे असणारे आणि सध्या लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील BSF युनिटमध्ये काम करणारे रमेश कुमार सिंग हे आपल्या 2 लहान मुली पत्नी आणि आई समवेत श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी आले होते. श्री विठ्ठल मूर्तींच्या पासून फक्त 100 फूट अंतरावर सोळखंबी मधून गाभाऱ्यात प्रवेश करताना 6 वर्षाच्या नॅन्सी कुमारीला हा साप चावला. मुलीने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. घडलेला गंभीर प्रकार पाहून रमेश कुमार यांनी मंदिरातील कर्मचाऱ्यांची मदत मागितली, पण मदत करणं सोडून दवाखान्यात नेण्याचा सल्ला देत आपल्याला मंदिरातील कोणीही मदत केली नसल्याचा आरोप रमेश कुमार यांनी केला आहे. पंढरपुरातील सामान्य रुग्णालयात नॅन्सी कुमारीला दाखल केलंय. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे, पण झालेल्या या गंभीर घटनेबद्दल मंदिरातील कोणीही जबाबदार अधिकारी मीडियासमोर बोलण्यास तयार नाही. भाविकाकडून देणग्या घेणाऱ्या मंदिर समितीने एका लहान मुलीवरील या जीवघेण्या घटनेने भाविकांसाठी मदत करण्यास आपण किती निष्काळजीपणा करतोय हे दाखवून दिलंय. निदान यापुढच्या काळात तरी सुधारणा करण्याची गरज आहे. मैं रमेश कुमार सिंह जो चाकूर BSF से यहाँ मंदिर घुमाने के लिए अपने फैमिली माँ और 2 बच्चियों के साथ आया था. पंडरपुर मंदिर में जब हम अंदर गए तो वहाँ एक दान पेटी है, फर्स्ट में ही वहाँ चरण पादुका है. तो उस चरण पादुका को हम दूर से टच कर रहे थे. मेरी बड़ी वाली जो बेटी थी जिसका नाम नैन्सी कुमारी है वो साइड से जाके और चरण पादुका को टच करने लगी. उस समय वहाँ उसके पैर के नीचे एक सांप आ गया और उसको काट लिया. वो बोली मम्मी मुझे सांप काट लिया, और वो मम्मी के पास गई तो हम फिर पीछे मुड़ के देखे कहाँ सांप काट लिया. मैं सोचा ऐसे क्या हो गया, फिर देख रहे हैं तो वहाँ सांप चल रहा है. छोटा ही सांप था लेकिन चल रहा है वो सांप. फिर हम वहाँ से आप किसको मंदिर क्या दर्शन कुछ अच्छा लगता है. मैं जल्दी जल्दी अब लाइन से आगे तो जा नहीं सकते जो 10-20 आदमी थे. फिर हम जब आगे गए वहाँ तो पुजारी से बताए कैसा ऐसा बात है. पुजारी बोला ठीक है आप एक काम कीजिए जल्दी हॉस्पिटल ले जाइए. वहाँ से निकलते निकलते बीच में वो गार्ड के बैठे हुए थे वहाँ बाहर जो सिक्योरिटी गार्ड में रहते हैं वो उनसे बोला तो वो बोले ठीक है आप हॉस्पिटल ले जाइए. हम दौड़ भाग के दूसरे जगह मोबाइल जमा किए थे कहीं, वो ले आते हमारे को लगभग आधा घंटा हो गया. फिर दौड़ दौड़ के कोई सपोर्ट किया नहीं कोई. फिर बाहर आके और वो बैरियर से आगे हमारे को वहाँ पे ऑटो किए और दौड़ के यहाँ हॉस्पिटल में ले आए. तो यहाँ आके अभी इलाज चल रहा है. अब ये बुलेटिन मध्ये इथेच थांबूया. तुम्ही पाहत रहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत. महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.